नमस्कार, मी कीर्ती जोशी. अवनीपूरच्या किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. मैत्रिणींनो, आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे चटपटीत कुरकुरीत अशी पालकवडी. चला तर मग आपण बघून घेऊया पालकवडी कशी करायची. तर पालकवडी बनवण्यासाठी आपण एक जोडी पालक स्वच्छ धुवून आणि बारीक चिरून घेतलेला आहे. त्यानंतर आपण 1.5 कप बेसन पीठ घेतलेलं आहे. आपण 3 चमचे मिरची आणि लसूण ठेचा घेतलेला आहे. हा मिरची लसूण ठेचा तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही कमी किंवा जास्त करू शकता. त्यानंतर आपण इथं 1/2 छोटा चमचा हिंग घेणार आहोत. इथं आपण चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. 1/2 चमचा हळद, 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा गरम मसाला, तेल, 2 चमचे तीळ आणि इथं आपण 2 चमचे तांदळाचं पीठ घ्यायचं आहे. हे एका भांड्यामध्ये आता आपण हा सगळा पालक घेत आहोत. आपण जे घेतलेलं पीठ आहे तर ते आपण 1/2 ऍड करणार आहोत त्याच्यामध्ये आणि पूर्ण हे खालीवर मिश्रण करून घ्यायचं. आपण पालकवडी करताना जास्त पाण्याचा वापर करणार नाही आहोत कारण पालकाला पाणी सुटतं. आता राहिलेलं जे 1/2 कप बेसन पीठ आहे ते आपण यावरती घालून घेणार आहोत. त्यानंतर हा मिरचीचा ठेचा आपण त्यावरती घालणार आहोत. हळद, हिंग, लाल मिरची पावडर, मीठ, गरम मसाला, कॉर्नफ्लॉर, सॉरी मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. आत्ता हे तांदळाचं पीठ मी घातलेलं आहे याच्यामध्ये. त्याच्यानंतर आपण हे 2 चमचे तीळ घालतो आहोत आणि आता हा गोळा छान मळून घ्यायचा आहे. तर आपण हा गोळा मळताना आपण आवश्यकतेनुसार त्यामध्ये थोडंच पाणी घालणार आहोत आणि थोडं पाणी घालतच आपण मळणार आहोत. पण पाणी खूप घालायचं नाही आहे. पाणी अगदी आपण इथं 1/2 वाटीच पाण्याचा वापर केलेला आहे आणि आता आपण घट्ट गोळा मळून घेऊयात. आपला हा आता पालकाचा उंडा मळून तयार आहे. हा थोडा सैलसरच होतो कारण पालकाला पाणी सुटतं. तर आता आपण हा रोल करण्यापूर्वी आपण हाताला आपण तेल थोडंसं लावून घ्यायचं आहे आणि मगच आपण हा उंडा उचलायचा. आपल्याला किती प्रमाणात पाहिजे तेवढं प्रमाण घेऊ. तर मी साधारण असा तो रोल केलेला आहे. तुम्हाला आवश्यकता वाटली, हात फार चिकट आहे, तर तुम्ही तेलाचा वापर इथं करू शकता. तर हा एक उंडा आपण तयार करून घेतलेला आहे. अशाच पद्धतीने आपण परत हाताला तेल लावून दुसरा एक रोल करून घेणार आहोत. थोडंसं हाताला तेल लावतच आपण हा उंडा तयार करायचा आहे कारण की डाळीचं पीठ आणि पालकाचं पाणी यामुळं हाताला चिकटपणा येतो. आता आपले हे सगळे उंडे तयार करून झालेले आहेत. तर आपण घेतलेल्या साहित्यामध्ये हे 4 उंडे मी तयार करून घेतलेले आहेत. आता एका चाळणीला तेल लावून आपण हे सगळे उंडे आपण उकडायसाठी ठेवणार आहोत. एका पातेल्यामध्ये आपण 1/2 तांब्या पाणी घेतलेलं आहे आणि ते गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. आणि आपण तेल लावलेल्या चाळणीमध्ये जे आपण तयार पिठाचे जे उंडे करून ठेवलेले आहेत ते आपण हे पाणी थोडंसं गरम झाल्यानंतर आपण त्याच्यावरती ठेवणार आहोत. पातेल्यातलं पाणी आता गरम झालेलं आहे. हे आपले तयार उंडे आपण उंड्यांची चाळणी आपण त्या पातेल्यावरती ठेवायची आहे आणि त्यावरती एक ताट झाकून ठेवायचं आहे. तर हे साधारणपणे झाकलेलं ताट आपण जवळपास 20 ते 25 मिनिटानंतरच काढणार आहोत. आता आपले 20 ते 22 मिनिटं झालेले आहेत. तर आपण चेक करून घेऊयात की आपली वडी झाली आहे का नाही. ते तुम्ही इथं बघू शकता आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत. तयार झाल्या आहेत कशा ओळखायच्या, जर आपली सुरी त्यामध्ये आपण अशी घातली की जर आपली सुरी जर क्लीन आली
हे बघा जर आपली सुरी क्लीन झाली तर ते पूर्णपणे आपली वडी शिजलेली आहे असं समजायचं. आणि जेव्हा आपली वडी शिजते तेव्हा ही पूर्णपणे उचलली जाते. तुम्ही इथं बघू शकता. तर आता आपण गॅस बंद करून आपण ह्या वड्या थंड झाल्यानंतर ह्या वड्या आपण पाडायला घ्यायच्या आहेत. आणि मुख्य म्हणजे ह्या वड्या करत असताना ह्या वड्या उकडताना आपण गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आहे. आपला हा आळूवडीचा उंडा आता पूर्णपणे थंड झालेला आहे तर आपण त्याच्या वड्या पाडून घेऊयात. वड्या पाडताना मध्यम आकाराच्या कट करायच्या आहेत. अतिशय जाड पण नाही आणि अतिशय पातळ पण नाही. तुम्ही बघू शकता ह्या साईजची आपली वडी तयार झाली पाहिजे. अशा पद्धतीने आपण सगळ्या वड्या कट करून घेऊया. अशा पद्धतीने मी चार उंडे केलेले होते. त्यातला एक उंडा मी फ्रीजमध्ये तसाच एका एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवलेला आहे. ज्यावेळेस मला पुन्हा कराव्याशा वाटतील तेव्हा त्या मी कट करणार आहे. आता राहिलेल्या तीन उंड्यांचे ह्या मी वड्या पाडून घेतलेल्या आहेत. तर आता ह्या पाडलेल्या वड्या आपण शॅलो फ्राय कशा करायच्या ते मी दाखवते तुम्हाला. आता आपण गॅस ऑन करून एका पॅनमध्ये 2 ते 3 चमचे तेल घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी असे तीळ टाकत आहे. गॅसची फ्लेम एकदम स्लो आहे. तर आता आपण ह्या तीळ टाकल्यानंतर आपण त्यामध्ये जितक्या वड्या बसतील तितक्या वड्या आपण शॅलो फ्रायसाठी ठेवणार आहोत. साधारणपणे खालची बाजू थोडी ब्राउनिश होत आली की मग आपण ती पलटून घेणार आहोत. मी इथं चमच्याच्या साह्याने आपण हे पलटून घेणार आहोत. ही बाजू सतत पलटायची नाही आहे. थोडंसं खाली भाजून घेतल्यानंतरच आपण त्याला पलटणार आहोत. पलटण्यासाठी जर तुम्ही काटे चमच्याचा उपयोग केला तर तुम्हाला ते पटकन पलटल्या जाऊ शकतात. तुम्ही इथं बघू शकता आपली पालक वडी दुसऱ्या बाजूने पण पूर्णपणे ब्राऊन कलरची तयार झालेली आहे. आता आपण ह्या सर्व वड्या एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. चला तर मग आपल्या सगळ्या पालक वड्या खाण्यासाठी तयार झालेल्या आहेत. माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. जर माझा चॅनल अजून सबस्क्राईब केला नसेल तर माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळण्यासाठी प्लीज सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, लाईक करा. धन्यवाद.